नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आज एक पुणे स्टेशनला एक इन्सिडेंट झाला आहे. पैसे तर पूर्ण घेतलेले आहेत माझ्याकडनं, 540 रुपये, पण तरी 270 ची मला इकडं पावती दिलेली आहे. पावती देण्याचं पण कारण कसं आहे की फक्त आपलं जे रेल्वे स्टेशनचा आउटगेट असतो ना, फक्त तिथं नॉर्मली गाडी लावली मी आणि तिकडनं थोडंसं असं सीट महाग घेऊन थोडंसं लांब पडलो, कारण 2:30 टायमिंग होता, त्याच्यामुळे काही बुकिंग नव्हतं त्या टायमिंगला. त्याच्यामुळं मला ही पावती दिलेली आहे, 270 ची पावती, पण माझ्याकडनं घेतलीत 540 रुपये. आता माझ्याकडं दुसरा एक व्हिडिओ आहे, जरा तो पण बघून घ्या तुम्ही, बघा जरा. तर बघा, 540 रुपये घेऊन पण माझ्याकडनं मला 270 ची पावती दिली. गाडी नंबर तर काय भलताच टाकलाय, एक मिनटं, गाडी नंबर तर काय भलताच टाकलं यांनी, MH14 जसं मगाशी टाकलं, आणि खाली माझं नाव आहे वैभव पाटील म्हणून. ठीक आहे, तर ही अशा पद्धतीची आजची पावती आहे, रात्री 2:30 दरम्यानची ही पावती बनवलेली आहे. तर आत्ता व्हिडिओ बनवतो आहे मी जरा, तर साहेबांचं जरा पुढचं पण संभाषण ऐकून घ्या. म्हणजे आता मी पुणे स्टेशनच्या बाहेरूनच हा व्हिडिओ बनवतोय, म्हणजे आपल्याकडनं पूर्ण पैसे घ्यायचे आणि अर्ध्याच ह्याचे पैशाचे आपले किमतीचे पावती द्यायची, मग अर्धे पैसे जातात कुठं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे इथं रात्रीची पण वसुली चालू झाली का रेल्वे स्टेशनला, आणि इथं विदाऊट म्हणजे जे बाहेरनं भाडे वगैरे बाहेरचे जे रिक्षावाले असतात त्यांची तर इकडची पूर्ण कोंडी आहे, तर त्यांचे हप्ते चालू असल्यामुळं इथं आपल्याला गाड्या थांबवल्या म्हणा किंवा थोडंसं आपण नॉर्मली थांबलो गाडीमध्ये, तर आप त्यांचे सॉरी जरा बोलण्यात चुकलो जरा मी, म्हणजे गाडीवाला थांबला फोर व्हीलरवाला तर त्याला त्रास, आणि बाकीचे जे मजुरी करणारे जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडनं हप्ते चालू असल्यामुळं त्यांना जिथं थांबवलं जात आहे का, हा माझा एक सर्वसामान्य ड्रायव्हर म्हणून एक आता सर्वात पहिला हा माझा प्रश्न आहे. ह्या भाऊंची पण फाडली होती पावती, ठीक आहे, पण हे गपचूप निघून गेले. तर अशा गोष्टी झाल्यात, जर कोणी ह्याच्यावरती आवाज उठवणार असेल तर बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ थांबवतो इथंच, खूप लांबतो आहे आता व्हिडिओ. जय महाराष्ट्र साहेब.